तर मित्रांनो स्वागत आपल्या मराठी हाऊसमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो राष्ट्रवादीने पळवला भाजपाचा नेता माळशिरस मतदारसंघातून उत्तमराव जानकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो जरूर नवी चालू आणि त्याच्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करून साईटला असलेल्या घंटीला दाबाला अजिबात विसरू नका तर मित्रांनो माळशिरस विधानसभा निवडणुकीस मोठे राजकीय वळण मिळाले असून तालुक्यातील भाजपाचे नेते आणि पारंपरिक मोहिती पाटील विरोधक उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असल्याचं जाहीर झालं आहे या नाट्यमय घडामोडीमुळे मार्शिरस विधानसभा निवडणूक चांगली रंगत होण्याची शक्यता आहे तर गुरुवारी माळसिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी यादी प्रकाशित झाली असून त्यामध्ये उत्तमराव जानकर यांना माळसिरसमधून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे या उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले असून माळसिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून दोन हजार नऊ ना ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता परंतु मोहिते पाटील गटाने लोकसभा निवडणुकीच्या ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदली होती व मोहिते पाटील गट व जानकर गटाने भाजपाचे एकत्रित काम केल्याने भाजपाचे उमेदवार रणजित सिंग निंबाळकर यांना एक लाख मताधिकारी तालुक्यातून निवडून आले होते त्यानंतर भाजपाचे नेते उत्तमराव जानकर यांचा खाटीक धनगर हा जातीचा दाखला उच्च न्यायालयाने वेध ठरला असून त्यामुळे उत्तमराव जानकर हेच भाजपाचे उमेदवार असतील असे संकेत मिळत होते परंतु भाजपाने त्यांना फलटण राखीव मतदारसंघातून लढवण्याचे आवाहन केल्याचे समजते जानकर यांनी ती शक्यता बाजूला सारल्याचे दिसून येते बुधवारी सायंकाळी भाजपाने हा मतदारसंघ आर पी ए आठवले गटाला सोडल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर परंतु उमेदवारी करून स्पेन्स वाढला या दरम्यान उत्तमराव जानकर यांनी आपली पुढील राजकीय भूमिका ठरवण्याचे आज ठरवलं होतं तर मित्रांनो परंतु त्यांनी आता त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसने जानकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो त्याचबरोबर जानकर यांनी पूर्णपणे जाहीर प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आहे तर मित्रांनो आता जानकर हे राष्ट्रवादीतून लढतील असे जाहीर झाले आहे या मतदारसंघात मोहिते पाटील हे भाजपाचा उमेदवार ठरवतील अशी चर्चा असून जानकर हे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असल्याने भाजपामधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे त्याचबरोबर आपल्याला आता माळशिरस विधानसभेमधील जो काय मतदारसंघ आहे या ठिकाणी ही निवडणूक चांगलीच रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर अध्यक्ष खासदार आमदार आठवले कोणाला उमेदवारी देणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु जानकर यांनी भाजपाला चांगला टोला देऊन राष्ट्रवादीने हा एक भाजपाचा नेता या ठिकाणून पळवला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तो खाली कमेंट करा आणि दरोड मी चालू आणि त्याच्या घडामोडी पाण्यासाठी आपल्या मराठमोडी चॅनलला सब्सक्राइब करा